बिनबाकाचे तिळाचे लाडू जरी कुटलेले आहेत तरी तुम्हाला तिळ दिसत आहेत, है कि नहीं गंमत। या मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, लाडू बनवा, इतरांना वाटा। नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आणि जानेवारी महिना सुरू झालेला आहे। जानेवारी म्हटलं की तिळगुळ आठवतं, तिळाची पोळी, तिळगुळाचे लाडू। एक छान आपल्याला तिळाच्या लाडवाचा प्रकार करायचा आहे, पण ज्यामध्ये आपल्याला पाक वगैरे काही करायचा नाही आहे आणि थोडा इंटरेस्टिंग आहे। शेवटी तो प्रकार इंटरेस्टिंग होतो। सगळ्यात पहिले तीळ आपण भाजून घेऊ, तीळ छान भाजून घेऊ। आता साधारण एक वाटी जर तीळ आहेत तर पाऊण वाटी गुळ आपण घेऊ। पहिले नुसते तीळ आपण कुटून घेणार। हा असा अर्धवट तीळ कुटल्या झाला। आता तुम्ही बघत असाल की असं कुटल्यामुळे काय होतं की ह्याला चिकटण्याचं तेल निघतं। हे काम मिक्सरमध्ये होत नाही। आता गुळ, अगोदरपासून गुळ घालायचा नाही। साधारण हे असं चिकट व्हायला हवं। आता याला आपण काढून घेऊ। खलबत्त्यात कुटल्यामुळे हे तेल जे आहे ते निर्माण होतं। एक चिमूटभर मीठ, वेलची पावडर आणि मला शेंगदाणे यामध्ये आवडतात, भाजलेले शेंगदाणे। दाणे कुटल्यावर त्याची मजा येत नाही म्हणून हे असे सगळं हे कुटून झाल्यानंतर मग दाणे घालायचे। लाडू बांधून घेऊ आपण। लाडू बांधताना असं तुम्हाला जर वाटलं की लाडू बांधल्या जात नाही आहेत मग थोडासा तुपाचा हात घेऊ शकतो, पण ही गरज नाही कारण हे व्यवस्थित बांधल्या जातात। काही लोक असे बांधतात दोन्ही हाताने, मला असे एका हातात जमतं। आता मी तुम्हाला म्हटलं आहे की ह्याला आपल्याला इंटरेस्टिंग बनवायचं आहे। तर इंटरेस्टिंग म्हणजे कसं की बाबा वरून तीळ दिसले पाहिजे। त्यासाठी मी काय केलं की एक पिठी साखर घेतली 2 चमचे, त्याच्यात थोडं पाणी घालीन आणि ते लिक्विडाईज झालं की त्याच्यामध्ये लाडू एकदा घोळवायचा आणि लगेच काढून तो भाजलेल्या तिळावर पुन्हा घोळवायचा। पिठी साखर त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी। भाजलेले तीळ हलक्या हाताने तिळावर घोळवायचा। हा आहे खासियत बाजार। ही सगळी भांडी आणि या वस्तू आपल्या या खासियत बाजार मध्ये उपलब्ध आहे आणि याची माहिती खालती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही नक्की संपर्क साधा। बिनबाकाचे तिळाचे लाडू जरी कुटलेले आहेत तरी तुम्हाला ती दिसत आहेत, है कि नाही गंमत। या मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, लाडू बनवा, इतरांना वाटा, मलाही जमलं तर पाठवा। पत्ता खाली दिलेला आहे, पाहत रहा मास्टर रेसिपीज। मला आठवतं ती भाजण्यापूर्वी की आमच्या इथे आहे म्हणजे साधारण डिसेंबरमध्येच तयारी सुरू व्हायची। एक तर ते तीळ घ्यायचे, स्वच्छ धुवायचे, त्यानंतर त्याआधी साफ करायचे, धुतल्यानंतर ते वाळत घालायचे आणि मग
तिळगुळाचे लाडू तिळगुळ करताना ते कुटतानाचा जो स्वाद यायचा ते आम्हाला कुटावं लागायचं, मजा असायची. पण एक एक अट्रॅक्शन असायचं की हां या महिन्यात आता हा सण आला हा पदार्थ खावा लागणार, तो सण आला अमुक एक पदार्थ खावा लागणार, अशी गंमत असते भारतीय सणांमध्ये भारतीय पदार्थांमध्ये.